येळकोट येळकोट जय मल्ला. बिरोबाच्या नावानं, मातूबाईच्या नावानं, भाऊ मामाच्या नावानं आज अखंड हिंदुस्थानातील धनगरांचं आराध्य दैवत श्री क्षेत्र आरेवाडी श्री बिरोबा मंदिराच्या परिसरामध्ये श्री बिरोबाचं दर्शन घेऊन बिरोबा देवस्थान कमिटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सर्व सदस्य, श्री बिरोबा देवस्थानचे सर्व पुजारी, आरेवाडी गावचे सर्व गावकरी या सर्वांच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे महाराष्ट्रातील धनगर आणि बहुजनांचा दसरा मेळावा याही वर्षी आयोजित केलेला आहे. गुरुवार दिनांक 10 ऑक्टोबरला दुपारी 4 वाजता या दसरा मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे. महाराष्ट्रातील तमाम धनगर बांधवांना, बहुजन बांधवांना मी नम्रतेची विनंती करतोय, आवाहन करतोय, देवस्थान ट्रस्टच्या वतीनं आणि आरेवाडी ग्रामस्थांच्या वतीनं आवाहन करतोय की लाखोच्या संख्येनं 10 तारखेला 4 वाजता आरेवाडीमध्ये आपण उपस्थित राहावं आणि आपली दिशा काय असावी हे ठरवण्याचं विचार मंथन आपल्याला करायचं आहे. तर आपण सगळ्यांनी ताकदीनं दसरा मेळाव्याला यावं. महाराष्ट्राचं वातावरण तुम्ही बघताय, सामाजिक परिस्थिती काय सुरू आहे महाराष्ट्रामध्ये आणि त्यामुळे घरात बसून चालणार नाही. सर्वांनी आरेवाडीच्या बिरोबाचं दर्शन आणि दसरा मेळावा असा दुग्ध शर्करा योग हा 10 तारखेला येतोय. तर आपण सर्वजण ताकदीनं यावं. आज खूप चांगली बैठक आरेवाडी देवस्थान कमिटीचं जे कार्यालय आहे या कार्यालयामध्ये पार पडलीय. या बैठकीसाठी उपस्थित माननीय वसंतराव कोळेकर गुरुजी, माननीय जगन्नाथ कोळेकर माजी उपसभापती, माननीय रामचंद्र कोळेकर पाटील माजी पोलीस पाटील, या देवस्थान कमिटीचे माजी अध्यक्ष माननीय रावसाहेब कोळेकर, विद्यमान उपाध्यक्ष माननीय समाधान कोळेकर, माननीय एन टी गुरुजी, माननीय डी एन गुरुजी, माननीय बट्टू मास्तर, माननीय कोंडीबा कोळेकर, माननीय तासलीम कोळेकर, पैलवान रमेश कोळेकर, अश्विनीताई कोळेकर, या गावच्या कन्या आणि जतच्या रहिवासी तेजस्विनी वनमाने आणि अन्य पुजारी मंडळी इथं सगळे उपस्थित आहेत. सुभाष खांडेकर आहेत, बाकी सगळी टीम आहे. तर खूप चांगली खेळीमेळीमध्ये बैठक पार पडली आणि आरेवाडीकरांचं सगळ्यांचं म्हणणं आहे की तुम्ही मोठ्या संख्येने या आणि स्वागतासाठी तयार आहोत. हा दसरा मेळावा एक महाराष्ट्राला दिशा देणारा, महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती बदलणारा हा दसरा मेळावा निश्चितपणे होईल. आरेवाडी देवस्थान आणि देवस्थान परिसर महाराष्ट्रातील तमाम लोकांच्या स्वागतासाठी सज्ज आहे. तर तुम्ही सगळ्यांनी 10 तारखेला आवर्जून उपस्थित राहावं एवढी सर्वांना विनंती आहे. जय मल्हार, जय महाराष्ट्र, जय भारत. जय मल्हार. संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या आरेवाडीच्या दसरा मेळाव्याची तारीख आज माननीय आमदार श्री गोपीचंदजी पडळकर साहेब यांनी आरेवाडीच्या बिरोबा वनामध्ये जाहीर केलेली आहे. यावेळेस माननीय आमदार श्री गोपीचंदजी पडळकर साहेब आणि देवस्थान समितीचे पदाधिकारी त्याचबरोबर ग्रामस्थ यांच्यामध्ये एक अत्यंत महत्त्वाची बैठक देखील पार पडली आणि या बैठकीसंदर्भात त्याचबरोबर या महामेळाव्यासंदर्भात माहिती देण्यासाठी एका अर्थानं या मेळाव्याचे संयोजक म्हटलं तर ते वावगं ठरू नये माननीय श्री जगन्नाथ आबा कोळेकर आता आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याकडून या महामेळाव्यासंदर्भातली अधिकची माहिती घेऊयात. आबा, काय सांगाल आज माननीय आमदार गोपीचंद पडळकर साहेब या ठिकाणी देवदर्शनासाठी आले होते, काय काय झालं? आज दसरा मेळाव्याचं देवाचं दर्शन झालं त्यांचं, पुन्हा बैठक बोलवली आणि आमच्या देवस्थान ऑफिसमध्ये बैठक बसली. तो बसवा म्हटल्यानंतर आपण ऑफिसमध्ये बसवा म्हटलं, मग जागा निवडायचं आलं. 10 तारखेला आपण मेळावा घ्यायचा म्हटले गोपीचंद पडळकर साहेब, ठीक आहे म्हटलं घेऊया आपण. मग कुठं घ्यायचा, काय घ्यायचं, तर बिरोबाच्या समोर डाव्या बाजूला आपण कार्यक्रम देवाच्या समोरच घेऊया असे आमची चर्चा झाली. तिनेही त्या कार्यक्रमाला मान्यता दिली आणि आपण ह्याच जागेला आपण कार्यक्रम घेऊया असं तिने सांगितलं. जागा बघितली, कार्यक्रम घ्यायचा ठरला आणि
ह्या कार्यक्रमाचं निवेदन सर्व देवस्थान ट्रस्ट आरेवाडी, ग्रामपंचायत आरेवाडी आणि पुजारी मंडळ सर्व आरेवाडी त्यांच्यावर हे मजल आहे. आणि हा धनगर समाजाचा दसरा मेळावा, भोजनांचा दसरा मेळावा, लाखोच्या संख्येनं दसरा मेळाव्याला हजर राहावं हे आम्ही निश्चितच लाखोंच्या संख्येनं समाज बांधव या ठिकाणी हजर राहतील. पण आबा तुम्ही या ठिकाणी एक महत्त्वपूर्ण सूचना केली, ते म्हणजे राज्यपाल ज्या ठिकाणी ज्यावेळेस आले होते त्यावेळेस ज्या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला त्याच ठिकाणी आपण हा कार्यक्रम घ्यावा अशी सूचना मांडली आणि ती लगेच पडगर साहेबांनी मांडली केली. काय सांगाल, राज्यपाल साहेब आले होते तर त्या टायमाला बी त्याच्या आधी 2 रोज ते आले होते 4 दिवस तर त्या टायमाला ठरलं कुठं कार्यक्रम घ्यायचं तर आपण आत घ्यायचा. मग आता चर्चा आमची अशी झाली की कुठं कार्यक्रम घ्यायचा, मग आपण त्यांना सांगितलं की आपण बाहेर कुठं घ्यायचा नाही, आपण राज्यपाल साहेबांचा कार्यक्रम झाला त्याच जागेला आपण कार्यक्रम घेऊ. मग पुन्हा आमची चर्चा होऊन त्यात पब्लिक बसेल का नाही बसेल का काय होईल म्हणून आम्ही पुन्हा ती जागा थोडं मागं जी होता ती मोरल्या साईडला घेतला, एवढाच बदल केला आहे. पाठीमागं टेज होतं ती समोरल्या बाजूला टेज होते म्हणजे दोन्ही बाजूला पब्लिक बसेल, लाखो पब्लिक आलं तर त्यात आत बसेल. आणि हा दसरा मेळावा भगवंताच्या साक्षीनं किती दिवस आम्ही ह्या आरक्षणाची वाट बघायची, किती दिवस शासनानं झुलवायचं. नाही आबा आपण त्या विषयावरती येऊ, आपण अगोदर या संयोजन आता पडळकर साहेबांनी तुमच्यावरती फार मोठी जबाबदारी टाकली आहे. त्यांनी सांगितले की उद्या मी मंडपवाल्याला लावून देतो, लाऊड स्पीकर असेल, साऊंड सिस्टीम असेल किंवा बाकी स्टेज असेल, या मेळाव्याच्या अनुषंगाने जय्यत तयारी तुम्हाला करावी लागणार आहे. कशा पद्धतीनं तुम्ही? आम्ही त्यांना सांगितले त्यांना उद्या येऊ द्या, आम्ही जे काय आम्ही जेवढी आम्हाला हे करता येईल तेवढं आम्ही पूर्ण सहकार्य ताकदीनं करू, कुठल्याही गोष्टीची अडचण येणार नाही. तुम्ही आता बाकीचं काय बघायचं नाही, हे सगळं आमच्या पद्धतीने आम्ही बघतो. तुम्ही लोकांना आव्हान करा की जास्तीत जास्त यावं होते असं आम्ही लोकांना आव्हान करतो आणि अशा पद्धतीने आमचं हे निवेदन झालेलं आहे. एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जगन्नाथ आबा कोळेकर यांनी जागा सुचवली आणि पडळकर साहेबांनी ती लगेच मान्य केली. यापूर्वीचे जे दसरा मेळावे होत होते ते कधी बनाच्या बाहेर किंवा बेरोबा बनामध्ये होत होते, पण यावेळेस पहिल्यांदाच म्हणजे पवळीच्या आतमध्ये हा कार्यक्रम होतो आहे चौफळ्याजवळ, बरोबर. आणि हे या कार्यक्रमाचं सर्वात मोठं आणि महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे, कारण थेट बेरोबाच्या दारातच हा मेळावा या ठिकाणी आयोजित करण्याचा संकल्प माननीय जगन्नाथ आबांनी सोडला. आबा असं का वाटलं तुम्हाला, का देवआज्ञा झाली होती? नाही, आम्ही पहिला सुरुवातीला जो कार्यक्रम घेतला दसरा मेळावा स्टार्ट सुरुवात केली ते आम्ही आपीच्या मोहर कार्यक्रम घेतला होता, दुसरा कार्यक्रम बी आम्ही आपीच्या समोर घेतला होता आणि तिसरा कार्यक्रम जे चालू जे झालं ते बाहेर कार्यक्रम घ्यायला चालू झालं. मग आता आम्ही काल राज्यपाल साहेब आल्यानंतर आमचा कार्यक्रम आज झाला, मग आमची ती चर्चा झाली की बाबा आपण बी ह्यो कार्यक्रम बी आजच घेऊ सगळ्याच्या संगनमतानं. काय आमच्यात आधी म्हणजे पूर्वी त्या जागेवरती कार्यक्रम झाले, मी देखील त्या कार्यक्रमांचा साक्षीदार आहे. हा मग पूर्वी कार्यक्रम आपणच घेतलेला आहे, दोन कार्यक्रम घेतलं पुन्हा काय गोष्टीत आमचं जरा हे झालं त्यातनं जरा खटकाखटकी झाली. पण आता आपण हे किती दिवस असं करत राहायचं म्हणून आम्ही एक जीवानं सगळ्या समाजानं एक जीवानं लढलं पाहिजे, आपल्याला आरक्षण पदरात पाडून घेतलं पाहिजे की झुलवायचं काम करते ती, त्याच्यासाठी आपल्याला काय वाटेल ते करावं लागेल तर चालेल, पण आपण त्याच्यावरती येऊ. पण तुम्ही हे सूचना मांडल्यानंतर गावातल्या ग्रामस्थांनी समाज बांधवांनी सगळ्यांनीच ही तुमची संकल्पना उचलून घेतली, सगळ्यांना हा विषय मान्य व्हायला नाही, सर्वांना मान्य व्हायला तशी जागाच आपण निवडल्या ना, त्यामुळे सगळ्यांनीच त्याला मान्यता दिली. गावकऱ्यांनी सगळे जी ठराविक होती प्रमुख त्यांनी सगळ्यांनीच मान्यता दिली वेगळं महत्व या मेळाव्याला प्राप्त झालं. वेगळं महत्व हे इतर मेळाचा दसरा मेळावा वेगळा आणि ह्या वेळेचा दसरा मेळावा वेगळा, लाखोच्या संख्येने इथं भाविक येणार, दसरा मेळाव्याला काही कमी येणार नाही. ह्या हाय या पटंगणात सुद्धा पब्लिक माहील का नाही याची शंका आहे. अरे वा, पडळकर साहेब असं म्हणाले की महाराष्ट्रातलं सध्याचं राजकीय वातावरण, सामाजिक वातावरण, आरक्षणाच्या अनुषंगानं निर्माण झालेलं वातावरण समाज सगळं उघड्या डोळ्यानं पाहत आहे आणि या पार्श्वभूमीवरती आपण हा मेळावा आयोजित करतोय, त्यामुळे या मेळाव्याला प्रचंड महत्त्व आहे. तुम्ही या मेळाव्याकडे कसं बघता आणि समाजाला काय आवाहन कराल तुम्ही? म्हणून तर आम्ही एक जागी सगळेजण आलेलो आहे की आम्हाला काही करून आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय सोडणार नाही, शासनाला ही भाग पाडल्याशिवाय सोडणार नाही आम्ही हे आरक्षण दिल्याशिवाय. म्हणून तर आम्ही दसरा मेळावा संगनमतानं सगळ्याच्या मतानं एक मतानं घेतलेला आहे. विशेष म्हणजे
बिरोबाच्या बनामध्ये आमदार येऊ देत, खासदार येऊ देत, राज्यमंत्री येऊ देत, कॅबिनेट मंत्री येऊ देत, किंवा बिरोबा मंदिराच्या प्रांगणामध्ये कोणतेही कार्यक्रम असो, प्रत्येक कार्यक्रमामध्ये जगन्नाथ आबा कोळेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी धनगर एसटी आरक्षणाची अंमलबजावणी झालीच पाहिजे हा मुद्दा त्यांनी सातत्याने या ठिकाणी लावून धरलेला आहे. धनगर एसटी आरक्षणाच्या प्रश्नावरतीच माननीय श्री जगन्नाथ आबा कोळेकर यांनी सातत्यानं या ठिकाणी आरेवाडीमध्ये दसरा मेळावा झाला पाहिजे ही भूमिका घेतली आहे आणि पुन्हा एकदा ते या ठिकाणी दसरा मेळाव्याच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या समोर आले आहेत. आबा काय सांगाल की धनगरांना हे एसटीचं आरक्षण मिळणं गरजेचं असताना देखील आदिवासीला कडाडून विरोध करत आहेत, काय संबंध आहे? आदिवासींचा काही यात संबंध नाही, आम्ही काही त्यांचं आरक्षण घेत नाही, आम्ही आमचं आरक्षण मागतोय, आम्ही त्यात नेमानच बसतोय, त्यांचं आम्ही मागत नाही. बरोबर. धनगड आणि धनगर हा एवढ्या शब्दात आमचं अडकलं नाही, मूळ आमचं आरक्षणच त्यात आहे. बरोबर. आमचं आरक्षणच त्यात आहे ना. बरोबर. खरंय. म्हणून आम्हाला हे आरक्षण मिळलंच पाहिजे आणि आम्ही मिळवल्याशिवाय गप्पी बसणार. बरोबर. बरोबर. सकल महाराष्ट्रातल्या समाज बांधवांना काय आव्हान कराल तुम्ही? नाही, सकल महाराष्ट्रातल्या बांधवांना आम्ही एकच आव्हान करतोय की कुठल्याही परिस्थितीत काय तुमचं गट तट काय असू द्या, फक्त आरक्षण आपणाला कसं आपल्या पदरात पडेल हे आपण बघितलं पाहिजे. त्या टायमाला ज्यांना हाक मारेल तर आपण जाऊन उभा राहिलं पाहिजे. तुम्ही कोण कुठं आहे कोण कुठं आहे ह्याच्याशी काही घेणं देणं नाही, पण आरक्षणाच्या बाबतीत सगळ्यांनी एक झालं पाहिजे, एक जीवानं झटणं पाहिजे. तुमच्या पार्ट्या संघर्ष काय असेल ते बघायला ठेवा आणि एक दिलानं तुम्ही सगळे मिळून काम करा. पक्षाचे जोडे बाजूला समाज म्हणून एक जागी या, पक्षाचे जोडे बघायला काढून ठेवा आणि समाज म्हणून एक जागी या. तर हे होते माननीय श्री जगन्नाथ कोळेकर आणि जगन्नाथाबांच्या माध्यमातून मी दररोज तुम्हाला या दसरा मेळाव्या संदर्भातली जी ताजी माहिती आहे ती तुम्हाला देणार आहे. या संदर्भातल्या ज्या दैनंदिन घडामोडी आहेत त्या तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहेत. सर्व अपडेट्स मी दररोज देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करेन. पण जगन्नाथाबा कोळेकर यांनी आमच्या भाषेमध्ये जगुआबा यांनी संपूर्ण महाराष्ट्राला सांगितलेलं आहे की असेल ते हातातलं काम सोडून येत्या 10 तारखेला सकाळी 11 वाजता म्हणजे बिरोबाच्या बनात यायचं आहे. सायंकाळी 5 वाजेपर्यंत 5-5.5 वाजेपर्यंत हा कार्यक्रम या ठिकाणी सुरू राहणार आहे आणि संध्याकाळी 6 वाजता जी बिरुदेवाचे महाआरती होणार आहे त्या आरतीला देखील तुम्हाला या ठिकाणी उपस्थित राहता येईल. आबा काय सांगाल की आपल्या भावी भक्तांना म्हणजे बिरोबाचे जे भक्त आहेत यांना दोन्ही कार्यक्रमाचा लाभ घेता येणार आहे, म्हणजे एक तर बिरुदेवाचं दर्शनही होणार आहे, अकोला असेल, अमरावती असेल, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड, बीड, बुलढाणा, वाशिम, अकोला या जिल्ह्यातून देखील कार्यकर्ते समाज बांधव या महामेळाव्यासाठी येणार आहे. काय सांगाल त्यांना की इथं आल्यानंतर त्यांनी गुरुदेवाचं दर्शन वगैरे घेतलं पाहिजे? अहो, त्यांची तसं बघायला गेलं तर दोन काम होते, एक देवाचं दर्शन आणि एक दसरा मेळावा आणि संध्याकाळची आरती सुद्धा सगळ्यांना घालणार आहे. त्यामुळं ज्या येणारा भाविक आहे त्याचे दोन काम होते, एक दसरा मेळाव्याला आपण गेलो आणि देवाचं दर्शन झालं. असे हे दोन गोष्टी आहेत आहे. बरोबर. तर या ठिकाणी दसरा मेळाव्याचं जे रणसिंग आहे ते एका अर्थाने या ठिकाणी फुंकलेलं आहे आणि तुम्हाला देखील एका ऐतिहासिक कार्यक्रमाचे साक्षीदार होण्यासाठी लाखोंच्या संख्येनं आरेवाडीला यायचं आहे. जगन्नाथाबा कोळेकर, सर्व आरेवाडी ग्रामस्थ आणि देवस्थान समिती तुमचं स्वागत करण्यासाठी या ठिकाणी उत्सुक आहे. धन्यवाद. आपला मित्र, आपला कार्यकर्ता अमोल पांढरे. जय मल्हार, जय भारत. काशीलिंगाच्या नावानं.